माँ लक्ष्मी सरस 2024 रेशमबाग ग्राउंड में लग चुका है और ऐसे में ये 8 दिन का यहाँ पे स्टॉल्स लगाया था। इसका टॉपिक ही था एम्पावरिंग वुमन, मतलब कि जो वुमन्स है उनको हमेशा सामने लाया जाता है और ऐसे में यहाँ पे जितने स्टॉल्स है वो सब वुमन्स ने लगाए हुए हैं। आइए चलते हैं अंदर और देखते हैं कि कौन से नए स्टॉल्स हमें देखने मिलेंगे अंदर। हम आ चुके हैं माँ लक्ष्मी सरस के अंदर और यहाँ पे लगभग 200 स्टॉल से अधिक स्टॉल्स यहाँ पे हमको देखने मिल रहे हैं और हर स्टॉल में अलग अलग चीज़ें भी आपको देखने मिलेगी। यहाँ पे जो है एक टॉपिक है एम्पावरिंग वुमेन, जो ये टॉपिक है इससे रिलेटेड ही इन सब लोगों जितने भी स्टॉल्स हैं उन सब पे ये सब वुमेंस ने लगाए हैं और वुमेंस जितने भी आई हुई है ये पूरे ऑल ओवर महाराष्ट्र से यहाँ पे अलग अलग लोग आए हुए हैं। और आप देख सकते हैं यहाँ पे टीवी स्क्रीन पे चलते हुए तस्वीरों में यहाँ पे हैंडीक्राफ्ट की जो चीज़ें हैं, जितनी हैंडीक्राफ्ट की चीज़ें वो आपको ज़्यादातर दिखाई देगी, बट यहाँ पे खाने की चीज़ें, कपड़े और भी बहुत सारी चीज़, कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, हर चीज़ आपको यहाँ पे देखने मिलेगी। आइए यहाँ पे जो लोग ये प्रदर्शनी को देखने आए हैं इनसे पूछते हैं कि कैसी लगी इनको ये प्रदर्शनी। नमस्कार। मराठीत महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा सगळा असल आम्हाला टेस्ट इथे मिळाली आणि निश्चितच म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रभरापासून आलेले सगळी जी लोकं आहेत हँडमेड वस्तू एवढ्या छान छान बनवलेल्या होत्या की सगळ्यांच्या आपली संस्कृती खऱ्या अर्थाने इथे दिसली आणि वेगवेगळ्या कलाकृतीने लोकांनी आपल्या हातांनी बनवलेल्या ज्या वस्तू होत्या त्याचं खरंच कौतुक करावं असं वाटतंय। निश्चितच लोकांनी मेहनतीने आपल्या कलाकुसरीचं वर्णन त्यांनी जे केलेलं आहे त्याची चीज निश्चितच इथे झालेली दिसली आम्हाला पक्क्यात। म्हणजे सांगायला हरकत नाही की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्या महाराष्ट्रातील गाव पाड्यातून आलेल्या लोकांची जी खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये जी कला आहे ही कला आम्हाला इथे पाहावयास मिळाली आणि या कलेचं खरंच कौतुक करायला पाहिजे। आणि शासनाने ज्या पद्धतीने यांना एकत्र बोलावून एकत्र आणून जी यांच्या मध्ये असलेल्या कला गुणांचा जो यांना जो सहवास दिलेला आहे, यांचा जो चान्स दिलेला आहे, त्याचं निश्चितच शासनाचंही कौतुक करेल आम्ही आणि शासनालाही धन्यवाद देईल की प्रत्येक तळागाळातील लोकांना आणून त्यांच्यातली जी कला आहे ही प्रत्यक्षात दिसती आहे। आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थ तर आम्ही खाऊन बघितले दोन चार जागेवर, प्रत्येक अस्सल टेस्ट ज्या 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 आम्हाला पाहायला मिळाल्या तर प्रत्येक स्टॉलवर आम्ही आता प्रत्येक जागेवर खाणं शक्य नव्हतं, परंतु मॅक्झिमम जागेवर जे आम्ही बघितलेलं आहे ते खाद्यपदार्थ एवढ्या चवीची दिसत आहे आणि त्याचा सुवास जो येतो आहे अन्नपदार्थांचा त्याच्यातच आम्ही मोहित झालेलो दिसलो आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही या पूर्ण प्रोजेक्टसोबत मोहित झालेलो आहे। म्हणजे हा जो महालक्ष्मी सरस जो आहे यात खरंच खऱ्या अर्थाने ते सरस आहे असं आम्ही आजही मानतो आहे आणि धन्यवाद देतो आहे शासनालाही आणि या सगळ्या तुम्हालाही, तुम्ही जे आमचं मनोगत ऐकून घेत आहे तुमचंही धन्यवाद। खूप छान वाटलं महालक्ष्मी सरस प्रदर्शन पाहून। मुंबईतला आपल्या नागपुरात आला आपल्या ग्रामीण भागातील उमेदच्या महिलांना खूप छान चान्स मिळाला आपलं प्रदर्शन करण्यासाठी आणि आम्हासारखा सारख्या प्रदर्शक पाहणाऱ्या लोकांना पण छान वाटलं। खूप छान विविध वस्तू आहे, खाण्याचे पण टेस्टी पदार्थ आहे आणि स्वतः बनवलेले आहे, खूप छान खूप छान। नामी उसका सरस आहे, देखने के बाद तो ऐसा लगा कि ये तो बहुत ही सरस है। अभी तक महालक्ष्मी सरस जो है ये मुंबई में होता आ रहा था बट पहली बार ये नागपुर में हुआ है और इन लोगों का कहना है कि काफ़ी अच्छा रिस्पांस भी इधर मिला है। 300 से अधिक यहाँ पे स्टॉल्स लगाए गए थे जिसमें फूड और हैंडीक्राफ्ट के ज़्यादा स्टॉल्स थे। महाराष्ट्र TV24 के लिए कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ मैं खुशबू परियानी। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, डांस, क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स, इंडोर एंड आउटडोर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरी आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर। अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी। Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.